नमस्कार, वीकेबी मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. यंदाच्या अर्थसंकल्पासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार. म्हणाले, अर्थसंकल्प म्हणजे 25 वर्षांच्या भारताचे प्रतिबिंब आहे. या अर्थसंकल्पाद्वारे सामान्यांना दिलासा देण्याची संधी मोदी सरकारने गमावली. यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया. आणि ड्रायव्हरला किडनॅप करून मालकाला मागितले 50 लाख रुपयांची खंडणी, किडनॅपर जेरबंद. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प पुढील 25 वर्षांच्या भारताचे प्रतिबिंब असल्याचे मत भाजप महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. ते केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आजपर्यंतच्या इतिहासात कोणीही 9.2% आर्थिक विकासाचा दर व्यक्त केलेला नव्हता, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने तो व्यक्त केला, जी अतिशय आनंदाची बाब आहे. तसेच निर्मला सीतारामन यांनी देशाच्या विकासात महत्वाच्या ठरणाऱ्या प्रत्येकच बाबींवर विशेष लक्ष केंद्रित केल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी यांनी उत्कृष्ट बजेट या देशाला दिलं. येणाऱ्या 25 वर्षावर या बजेटचं प्रतिबिंब असणार आहे. आज मला असं वाटतं की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 9.2% विकासाचा दर हा कुठल्याही सरकारने अपेक्षित केला नाही आणि हा दर पुन्हा प्रत्येक वर्षी वाढत जाणार. जीडीपी ग्रोथ रेटमध्ये या पद्धतीने देशाने क्रांती करणे हेच या देशाकरता अत्यंत महत्वाचं आहे. संपूर्ण जगामध्ये भारताची अर्थव्यवस्था प्रचंड ताकदीने उभी होणे, आपल्या देशामध्ये आयात कमी करून आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या योजना या बजेटच्या माध्यमातून दिसत आहेत. आज या बजेटमधनं आधुनिक शेती, आधुनिकीकरणाच्या माध्यमातनं विजेवर चालणाऱ्या मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर, मोटरसायकल, कार्स आणि महाराष्ट्रामध्ये तर अनेक मोठ्या प्रमाणाचे रोडचे प्रकल्प, रस्त्याचे प्रकल्प, रेल्वेचे प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजनेचा मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राला फायदा, शेतकऱ्याचा MSPचा मोठ्या प्रमाणावर फायदा, पोस्ट ऑफिसच्या सुधारणा, शेतीमध्ये ड्रोनचा वापर, 5G संकल्पना, डिजिटल पेमेंटची संकल्पना, अशा अनेक विषयाचा फायदा महाराष्ट्राला होणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या बजेटमध्ये जे प्रतिबिंब महाराष्ट्राच्या विकासावर येणार आहे ते प्रचंड मोठं असणार आहे. मला असं वाटतं की अत्यंत दूरगामी परिणाम करणारा, या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करणारा, देशाला सुजलाम सुफलाम करणारा आणि कचऱ्याच्यावरनं मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचे साधन निर्माण करणारा, घनकचरा व्यवस्थापन करणारा आणि या देशामध्ये विकसनशील देश निर्माण करण्याकरता अत्यंत चांगला बजेट माननीय अर्थमंत्र्यांनी दिला. मी केंद्र सरकारकडून सादर झालेल्या बजेटकडून देशाला मोठ्या आशा होत्या, मात्र दुर्दैवाने हे बजेट टॅक्स टेररिझमकडे नेणारं असून कोविड नंतर सामान्यांना दिलासा देण्याची मोठी संधी मोदी सरकारने गमावली आहे. तसेच शोषित वर्गाला या अर्थसंकल्पाचा काही उपयोग नाही, अशी प्रतिक्रिया अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. अर्थसंकल्प ऐकल्यानंतर आणि त्यातले काही मुद्दे वाचल्यानंतर
अतिशय धक्कादायक या सगळ्या गोष्टी वाटल्या. पगारदार आणि मध्यमवर्गीयांसाठी खरं या अर्थसंकल्पामध्ये काहीच तरतूद आपल्याला दिसत नाही आहे. या मध्यमवर्गीयांच्या तोंडाला पानं पुसलेली इथं दिसत आहेत, आढळत आहेत. या अर्थसंकल्पामध्ये असं लक्षात येत आहे की केंद्र सरकार जे आहे हे जनसामान्यांचं शोषण करून सरकारचं उत्पन्न वाढवताना दिसत आहे. कारण एकीकडे आपण बघतोय की 84% त्या ठिकाणी जनसामान्यांच्या उत्पन्नात घट झालेला आहे आणि दुसरीकडे सरकारचं ते सांगतायत की 64.9% उत्पन्नात वाढ झालेली आहे. हे सरकार फक्त जनसामान्यांचं शोषण करताना आपल्याला दिसतंय. अंगणवाड्यांसाठी 2 लाख अंगणवाड्या म्हटलं की डिजिटल होतील, पण 2 लाखामध्ये किती अंगणवाड्या? आपल्या महाराष्ट्रामध्ये तर 1 लाख अंगणवाड्या आहे, महाराष्ट्राच्या वाट्याला किती येणार याचा अर्थ? म्हणजे जनरली जर बघितलं गेलं तर हे जे अर्थसंकल्प आहे हा पॉप्युलरिस्टिक घोषणा करून इलेक्शन मध्ये त्या ठिकाणी कोणाला काही लोकांना अट्रॅक्ट करण्याचा हा अर्थसंकल्प आहे. तसं बघितलं गेलं, मुळात त्याच्यात गेलं तर ह्या अर्थसंकल्प शोषित वर्गाला, हा अर्थसंकल्प कोविड काळामध्ये ज्यांचे हाल झाले, जे संकटात सापडले, त्यांच्यासाठी या अर्थसंकल्पात काहीच नाही. मुंबईत व्यापाऱ्याच्या ड्रायव्हरला किडनॅप करून व्यापाऱ्याकडे 50 लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीला समतानगर पोलिसांनी अटक केली असून ड्रायव्हरची सुखरूप यातून सुटका करण्यात आली आहे. ड्रायव्हर फॉर्च्युनर गाडी घेऊन वाशीकडे जात असताना बांद्रा खेरवाडी जंक्शन इथे 3 अज्ञात लोक गाडी अडवून त्यात बसले आणि ड्रायव्हरला किडनॅप करून कांदिवली येथे घेऊन गेले. ज्यानंतर त्यांनी व्यापाऱ्याला संपर्क करून ड्रायव्हर आणि गाडी किडनॅप केल्याचे सांगून 50 लाखाच्या खंडणीची मागणी केली. मात्र एवढी रक्कम नसल्याचे सांगून 5 लाखांपर्यंत खंडणी देण्याचे ठरवण्यात आले. तसेच खंडणी न दिल्यास ड्रायव्हरला मारून टाकण्यात येईल अशी देखील धमकी पण आरोपींनी दिली होती. मात्र व्यापाऱ्याने पोलिसांना याबाबत आधीच माहिती दिली होती. पोलिसांनी तपासणी करून तिन्ही आरोपींना अटक केली असून ड्रायव्हरची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता तिघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त सोमनाथ घारगे यांनी दिली आहे. 26 जानेवारीच्या दिवशी दुपारी 12:45 फिर्यादी धवल अकबरी हे त्यांचे चालकासह गाडीतून चाललेले होते तेव्हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती 3 जणांनी त्यांना हात केला आणि ते जबरदस्तीने गाडीमध्ये बसले आणि त्यांनी त्यांना ठाकूर विलेजमध्ये जे त्यांचे फिर्यादीचे घर आहे त्या ठिकाणी आणले आणि त्यांना धमकी दिला की 5 लाख रुपये द्या नाही तर तुमच्यावर तुम्हाला आम्ही एक इजा पोचवू म्हणून. आणि त्यानंतर फिर्यादी आहे त्यांना गाडीमधून उतरून दिला आणि त्या तिघांनी ड्रायव्हर आणि गाडीसह ते पळून गेलेले होते. त्यानंतर 29 तारखेला 1 आणि त्याच्यानंतर दुसरे 2 असे 3 या गुन्ह्यातले जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये मिश्र धातूंच्या वस्तू सोन्याचे सांगून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. आरोपी जोगेश्वर बॅनर्जी आणि आकाश यांना न्यायालयात हजर केले असताना त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईमध्ये दुकानदारांना मिश्र धातूपासून तयार केलेल्या वस्तू सोन्या चांदीच्या आहे असे सांगून लूट करणाऱ्या टोळीला MHB कॉलोनी पोलिसांनी अटक केली आहे. 20 कॅरेट सोन्याचे ब्रासलेट असल्याचे भासवून 1 इसम दुकानदाराकडून 2 लाख रुपये घेऊन गेला होता. दुकानदाराने सोन्याचे दागिने तपासणी केल्यावर हे बनावट असल्याचे त्यांना लक्षात आले. दुकानदाराने याची तक्रार पोलिसांकडे केली असता दुकानातील CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून तपासणी करून पोलिसांनी आरोपी जोगेश्वर बॅनर्जी व साथीदार आकाश यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशी दरम्यान या टोळीने आणखी काही ठिकाणी अशाच पद्धतीने लूट केल्याचे उघड झाले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी दिली. MHB पोलीस ठाण्यातील मोहनीश गुहागरकर हे ज्यांचं ज्वेलर्सचं दुकान आहे त्यांच्या दुकानामध्ये 1 इसम यांनी 5.5 तोळ्याचं एक ब्रेसलेट त्यांना विकलं आणि त्यांच्याकडून 1,80,000 रुपये घेतले. नंतर त्या सोनाराने ज्यावेळेला ती तपासणी केली त्यावेळेला त्याला असं कळलं की त्याच्यामध्ये सोन्याबरोबर तांबं, चांदी आणि कॅडियम यांचं मिश्रण आहे. तेव्हा त्या सोनाराने पोलीस ठाण्यास येऊन गुन्हा दाखल केला. सदरचा गुन्हा दाखल झाल्यावर MHB पोलीस स्टेशनचे डिसेशन ऑफिसर PSI धोत्रे
आणि त्यांचा स्टाफ यांनी सी सी कॅमेऱ्याच्या सहाय्याने सदर आरोपीस 24 तासामध्ये पकडलं आणि सदर गुन्ह्यातील 1,80,000 रुपये पूर्ण रक्कम आम्ही हस्तगत केली आहे. आरोपीचं नाव आहे साहेब बॅनर्जी. तो दहिसर पूर्व येथे राहतो. त्याने अशाच प्रकारचे काही गुन्हे मुंबई केलेले आहे. आम्ही धारावी पोलीस स्टेशनचा असाच एक गुन्हा त्यांनी केलेला असून तो आम्ही उघडकीस आणलेला आहे. आरोपी हा ऑनलाईन द्वारे सेल्समॅनचं काम करतो आणि त्यांनी अजून काही सांगण्यात नकार दिलेला आहे. मुंबई शहरामध्ये नकली सोने देऊन अशी फसवणूक करणारे काही गुन्हे कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये अगर नोंद असतील तर त्या सर्व पोलीस ठाण्याने MHB पोलीस ठाण्यास संपर्क साधावा. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. स्वागत आहे. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत बोलताना भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी मिशन शक्ती आणि हर घर नल का जल या दोन्ही योजनांमुळे होणारे फायदे सांगितले. तसेच महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्या या अर्थसंकल्पाचे स्वागतही महाले यांनी यावेळी केले. महिला सशक्तीकरणावर भर देणारा आजचा हा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी सादर केला आहे. मिशन शक्ती अंतर्गत 2 लक्ष अंगणवाड्यांना सशक्त करण्यात येणार आहे. सोबतच ग्रामीण भागातील महिला ह्या मोठ्या प्रमाणामध्ये आजही स्वतःच्या डोक्यावरती पाणी वाहतात आणि त्यांच्यासाठी जल जीवन मिशनच्या माध्यमातून भरीव अशी 80,000 कोटींची तरतूद या हर घर नलका जल योजनेतून करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला आणि महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाचं मी स्वागत करते. कोरोना व ओमिक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याने राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्याने जिल्ह्यातील 1 ते 12वी पर्यंतची शाळा 4 फेब्रुवारीपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी घेतला आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी रेट पाहूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढील आठवड्यात घेण्यात येईल अशी माहिती अमरावती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प व जंगल सफारी तसेच पर्यटनासाठी आजपासून परवानगी देऊन सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. मात्र जिल्ह्यातील शाळा 4 फेब्रुवारीनंतर सुरू होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांनी कोविडमुळे घालण्यात आलेली जी बंधनं होती यामध्ये काही सूट आजपासून दिलेली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये देण्यात आलेली जी सूट आहे यामध्ये
मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये सुरू करण्यात येणाऱ्या सफारी पर्यटनस्थळं सुरू करण्याकरता सूट मिळालेली आहे. त्याचप्रमाणे स्पा सेंटर्स 50% क्षमतेने सुरू करता येऊ शकणार आहेत. तसेच अंत्यसंस्काराकरता सुद्धा जी मर्यादा होती तीसुद्धा आता कमी करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे विविध प्रकारची बंधनं आजपासून कमी करण्यात आलेली आहेत. शाळा महाविद्यालय सुरू करण्याकरता जी बंधन घातलेलं होतं तर यामध्ये सुद्धा जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा जवळपास 30% असल्यामुळे शाळा अद्याप सुरू करण्याच्या बाबतीत निर्णय घेण्यात आलेला नाही. या आठवडा अखेर पॉझिटिव्हिटी दर कमी झाल्यास यावर पुनर्विचार करता येईल आणि शाळा महाविद्यालय सुरू करण्याच्या बाबतीत जो काय निर्णय असेल तो विद्यार्थी पालक यांच्यापर्यंत कळवता येईल. अजूनही कोविडचे प्रसार दिसतोय, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. सॅनिटायझर मास्क याचा वापर करण्याची गरज आहे. कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर हे पाळणं गरजेचं आहे. वॅक्सिनेशन अद्यापही बऱ्याच लोकांचं. पंढरपुरात अनेक वृद्ध आणि गोरगरिबांना आसरा देणारे रॉबिनहूड आर्मीचे 10 सदस्य गोरगरिबांसाठी जणू देवच आहेत. रॉबिनहूड आर्मी अशा अनेक वृद्ध व्यक्तींची चौकशी करून त्यांना आसरा देते. त्यांच्या या चांगल्या कामात अनेक सामाजिक संघटना आणि दानशूर व्यक्ती सहकार्य देखील करत आहेत. गोरगरिबांना अन्न देण्याचे व निराधारांना आश्रय देण्याचे सामाजिक काम करण्यासाठी पंढरपुरात रॉबिनहूड आर्मीचे 10 सदस्य गेल्या 2 वर्षापासून काम करीत आहेत. त्यांचे हे निस्वार्थी काम पाहून शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटना, क्लब व दानशूर व्यक्ती त्यांना सहकार्य करतात. कोरोना काळात लॉकडाऊनच्या वेळी रॉबिनहूड आर्मीच्या सदस्यांनी देवासारखे येऊन गरजू लोकांची सेवा केली व त्यांना भोजन पुरवले. शहरात निराधार वृद्ध दिसल्यास त्यांची चौकशी करून त्याला वृद्धाश्रम, बेघर निवास, पत्राशेड येथे आधार देऊन भोजन व इतर सुविधा रॉबिनहूड आर्मी देत आहेत. गेल्या वर्षभरात 40 महिला व पुरुषांना आधार देण्याचे काम त्यांनी निस्वार्थ भावनेने केले असून अनेकांना तुम्ही पंढरपुरात कसे आलात असे विचारले असता त्यांनी शरीर साथ देत नसल्याने, काही आजारी तर काही जणांनी सुनेस आम्ही घरात नको असल्याने मुलांनी विठ्ठलाचे दर्शन देण्याचे सांगून आम्हास पंढरपुरात आणून सोडून गेले असल्याचे सांगितले. गेली 3 वर्षापेक्षा जास्त आपल्या ग्रुपच्या माध्यमातून अन्नदानाचं कार्य चालू आहे. विविध कार्यक्रमामध्ये जे अन्न शिल्लक राहतं ते अन्न आपण गरजू लोकांपर्यंत पुरवतो. कोरोना काळामध्ये आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या माध्यमातून 1000 भुकेल्या लोकांना अन्नदान करण्याचं पवित्र कार्य केले. या काळामध्ये आम्हाला भरपूर बेघर वृद्ध लोक दिसून येत आहेत. त्यामध्ये बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, नदीपात्र, घाट परिसर येथे हे लोक आढळत आहेत. घरच्या लोकांना नको असल्यामुळे या लोकांना वारीचं किंवा लग्नाचं, विठ्ठलाच्या दर्शनाचं कारण सांगून इथं गपचूप आणून सोडलं जातं आणि ते निघून जातात. त्यानंतर या लोकांना कोणीही विचारत नाही. या लोकांच्या भुकेची हाल होतात, निवाऱ्याची हाल होतात. तर आपण या गेल्या वर्षभरामध्ये अशा 40 लोकांना विविध वृद्धाश्रम, माऊली बेघर निवारा, पत्राशेड, सोलापूरमधील काही वृद्धाश्रम, अशा वर्षभरामध्ये आपण 40 निराधार लोकांना आधार देण्याचं कार्य करत आहोत. मी आपल्या या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, तुम्हाला कुठेही बेघर व्यक्ती दिसल्यास रॉबिन आम्ही शाखा पंढरपूरशी संपर्क करावा. आम्ही शक्य त्यांनी प्रयत्न करून आधार देण्याचं कार्य करू. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टिपू सुलतान यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी पाथर्डी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली. यावेळी पाथर्डी पोलीस स्टेशन व तहसीलवर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. पुण्यामध्ये या राज्याचे जे काही विरोधी पक्षनेते आहेत की ज्यांची वैचारिक जडणघडण नागपूरच्या रेशीम बागेमध्ये झालेली आहे,
आरएसएस मध्ये वाढलेले हे देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये हिंदू आणि मुस्लिम अतिशय शांततेचं वातावरण असताना या दोन्ही धर्मामध्ये तेढ निर्माण व्हावी आणि म्हणून काही कारण नसताना देखील जे काय शूरवीर योद्धे टिपू सुलतान आहे त्यांच्याबद्दल अतिशय बेताल वक्तव्य केलं, ते धर्मांध होते, हिंदू धर्मावर हिंदू धर्मियांवरती ते अत्याचार करत होते अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं। मुळात देवेंद्र फडणवीसने अभ्यास करण्याची गरज आहे। या देशामध्ये इंग्रजांच्या बरोबर कडवा विरोध कडवा संघर्ष जर कुणी केला असेल तो टिपू सुलतानांनी केला। त्या काळामध्ये हिंदू धर्मियांना पाठराखण करण्याचं काम टिपू सुलतानांनी केलं। आते अनेक अनेक योजना आहेत की त्यांनी समाज उपयोगी योजना त्यांनी राबवल्या होत्या आणि जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावरती अशा पद्धतीचे घाणेरडे आरोप केले। त्याच्या पाठीमागचा हेतू जेवढा होता की फक्त हिंदू आणि मुस्लिममध्ये तेढ निर्माण व्हावी, दंगल निर्माण व्हावी, परंतु आता बहुजन समाज हा शहाणा झालेला आहे, आता तुमचं ऐकणार नाही, आम्हाला या ठिकाणी भाईचारा राखवायचा आहे आणि म्हणून इथला बहुजन समाज हिंदू आणि मुस्लिम हे एकत्रितपणे या ठिकाणी गुणी गुण्यागोविंदाने नांदतात हे चित्र या देशामध्ये आता निर्माण झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस तुमचा मनसुबा आम्ही उधळून लावणार आहोत, तुम्ही कदापिही तुमचा मनसुबा आम्ही या ठिकाणी यशस्वी होऊ देणार नाही, बेताल वक्तव्य केलं आणि म्हणून त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, जातीय धार्मिक ते निर्माण करणारं वक्तव्य केलं म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा, याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी पाथर्डीच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। पोलीस निरीक्षक आणि तहसीलदारांना आम्ही निवेदन देत आहोत की त्यांच्यावरती या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे। तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह, बघत राहा VKB न्यूज, नमस्कार।